दारुड्या मुलाच्या जासातून सुटका मिळावी यासाठी त्याच्या आईनंच त्याची सुपारी दिल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. सुपारी घेतलेल्या गुंडांनी त्याला मारहाण करत गाळ दाबून मारून टाकलं. नागपूरच्या प्रतापनगर भागात हा प्रकार घडला. या प्रकरणातल्या सर्व चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत महेश वासनिक हा मयत आई लताबाई वासनिक यांना मारझोड करत असे. अखेर या मारझोडीला कंटाळून लताबाई वासनिक यांनी महेशला समज देण्यासाठी राहुल भौतिक, अंकेश मंडलेकर आणि रवी पटेल या तिघांना 5,000 रुपये दिले. गरज पडल्यास महेशला मारहाण करा असंही त्यांनी सांगितलं. त्यानुसार या तिघांनी महेशला निर्जन भागात गाठत मारहाण केली. मात्र महेशनं जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केल्यावर या तिघा गळा दाबून त्याचा खून केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.